नमस्कार, वेलकम दहावी मध्ये। मी विजय गोळसर आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। विद्यार्थी मित्रांनो, दहावीची परीक्षा जवळ येऊ लागली आहे। तसं तसं विद्यार्थ्यांचं टेन्शन किंवा तणाव खूप वाढायला लागलेलं आहे। अभ्यास केलेला असूनही आपल्याला येईल की नाही, आपल्याला आठवेल की नाही याची चिंता अनेक विद्यार्थ्यांना लागलेली असते। आज आपल्यासोबत यशवंत क्लासेसचे संचालक प्राध्यापक भालचंद्र पाटील आहेत। गेली 30 वर्ष हजारो विद्यार्थ्यांना त्यांनी गणित, फिजिक्स, केमिस्ट्री, सायन्स म्हणजे विद्यार्थ्यांना अवघड वाटणारे विषय सोपे करून शिकवलेले आहेत। आपल्याला प्राध्यापक भालचंद्र पाटील सर हा परीक्षेचा टेन्शन तणाव दूर कसा करावा आणि अगदी इझिली परीक्षा कशी द्यावी गायडन्स करणार आहेत, मार्गदर्शन करणार आहेत। सर नमस्कार। उद्या 1 मार्च आहे, उद्यापासून 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होते आहे। विद्यार्थी तयार झालेले आहेत, अभ्यास त्यांचा जय्यत तयार आहे। आता उद्यापासून जी परीक्षा सुरू होणार आहे, तर या परीक्षा काळामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने टेन्शन फ्री, बरोबर, आनंदाने आणि मोकळ्या मनाने परीक्षा द्यावी याचं जरा मार्गदर्शन आपण केलं तर बरं। आता सर्वच विद्यार्थ्यांची चांगली तयारी झालेली आहे, कारण आपण गेल्या 1 वर्षामध्ये आपण ही तयारी करत आहात। साधारण ज्या परीक्षेची तुम्ही पहिलीपासूनची आतुरतेने वाट पाहत होता ती परीक्षा आता आपली आलेली आहे, आणि साहजिकच एवढ्या सगळ्या याच्यातून मुलांनी तयारी अतिशय चांगली केलेली। पण आता परीक्षेच्या वेळेला थोडंसं असं टेन्शन असतं विद्यार्थ्यांना की आपण आता कसं करायचं, काय करायचं, कशा प्रकारे पेपर असेल। तर माझं म्हणणं असं आहे की बाळांनो, या परीक्षेची अजिबात तुम्ही टेन्शन घ्यायची गरज नाही। दुसरं, जो तुम्ही अभ्यास केलाय, ज्या पुस्तकातनं केलाय, ज्या नोट्समधनं केलाय, त्याच अभ्यासाला तुम्ही स्टिकअप राहा। कुठेही खूप अवास्तव जागरण करू नका। तुमचं शरीर हे कसं रिलॅक्स राहील, तुमचं मन कसं शांत राहील याच्याकडे तुम्ही भर द्या। साधारण परीक्षेला जेव्हा तुम्ही जात असाल तेव्हा हलका आहार घेऊन जा। परीक्षेच्या जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते तुम्ही वाचलेलेच असतील, तुम्हाला त्यांना सगळ्यांकडून ते कळालेले असतील। परीक्षा तुमची 11 असणार आहे तर परीक्षा हॉलमध्ये तुम्ही 10 वाजताच तिथे हजर राहा, म्हणजे घाई गडबड होणार नाही। हॉल तिकीट आपलं जे आहे, कारण ही तुमची आयुष्यातली पहिली अशी परीक्षा आहे की तुम्हाला या सगळ्यांचा विचार करावा लागतो, हॉल तिकीट व्यवस्थितपणे घेऊन जा। आपलं साधारणपणे केंद्र कुठलं आलेलं आहे, नाशिक शहरात बऱ्याच वेळेला काय होतं किंवा आजूबाजूला खेड्यांमध्ये ती ज्या शाळेत आपण असतो तेच केंद्र असतं, पण आता जर तुमचं केंद्र बदललं असेल तर ते अगोदर माहीत करून घ्या, त्याचा मॅप किंवा कसं जायचं हे बघून घ्या। हे जर केलं तर आपली घाई गडबड होणार नाही। परीक्षा जेव्हा असेल ते अतिशय शांत मनाने जा। ह्या जगातला प्रत्येक विद्यार्थी हा युनिक आहे, असं काही प्रत्येकाने टॉपर आलं पाहिजे असं काही नाहीये। ज्याला ज्याने यथाशक्ती जो अभ्यास केलेला आहे, परत एकदा सांगतो, त्याने स्वतः जेवढी शक्य होईल तेवढी मेहनत घेऊन हा पेपर द्या। पेपर दिल्यानंतर मात्र त्या पेपरचा कुठलाही विचार करू नका, आहे तो पुढच्या पेपरचा रिलॅक्स होऊन पुन्हा तयारी सुरू करा। अच्छा सर, अतिशय मोलाची माहिती तुम्ही दिलेली आहे। तुम्ही आता बोललेलं आहे की पेपर दिल्यानंतर त्या विषयाची चर्चा करू नका, बरोबर, तर हा अधिकावर तुम्ही सांगितलं, कारण काय होतं बऱ्याच वेळेला काही मुलांच्या चर्चेत असं दिसतं की अमुक अमुक हा मार्क माझा गेला, हे 2 मार्क कमी झाले, ते डिप्रेशन मध्ये, आणि पुढच्या पेपरवर त्याचा थोडासा इफेक्ट, तेव्हा आपण असं काही न करता आहे तो पेपर आता गेलाय तो आपण तरी बदलू शकत नाही, त्याच्यात चेंजेस नाही करू शकत, पण आपण पुढच्या पेपरची थोडी अधिक तयारी करून ती भर पुढच्या पेपरमध्ये काढू शकतो। हा महत्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला सर। आपण आमच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या काळामध्ये मार्गदर्शन केलं त्याच्याबद्दल मनापासून आभारी आहोत। धन्यवाद। ऑल द बेस्ट। विद्यार्थी मित्रांनो, प्राध्यापक भालचंद्र पाटील सर यांनी 10वीची परीक्षा देण्यापूर्वी, बोर्डाची परीक्षा देण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी आणि परीक्षा टेन्शनमुक्त पद्धतीने कशी घ्यावी याची माहिती आपल्याला दिलेली आहे। मला खात्री आहे सर्व विद्यार्थ्यांना या माहितीचा निश्चित उपयोग होईल। विद्यार्थी मित्रांनो,
दहावीची परीक्षा कशी द्यावी, प्रत्येक विषयाचे पेपर कसे द्यावे याचे मार्गदर्शन करणारे व्हिडिओ विजय गोळसर या यूट्यूब चॅनलवर आहे। आपल्या परीक्षेच्या काळात ज्यावेळेस तुम्हाला सुट्टी असेल त्यावेळेस तुम्ही हे व्हिडिओ जरूर पहा, तुम्हाला त्याचा अधिक मार्क मिळण्यासाठी, अधिक गुण मिळवण्यासाठी निश्चित उपयोग होईल। सर्वांना खूप खूप शुभेच्छा।